नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीने उकडीचे कानवले कसे करायचे ते पाहणार आहोत। श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे, त्यातील पहिलाच सण म्हणजे नागपंचमी। नागपंचमीला उकडीच्या कानवल्याचा नैवेद्य दाखवला जातो व हे कानवले असेही खूप पौष्टिक आहेत व चवीला खूप जबरदस्त लागतात। चला तर मग रेसिपी पाहूयात। त्यासाठी येते ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले आहेत, म्हणजे ओला नारळ आपल्याला लागणार आहे। एक नारळ घेतलेला आहे तुकडे करून, त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये फिरवताना एक काळजी घ्यायची, म्हणजे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही, असं छान फिरवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर गूळ घेतलेला आहे, दोन वाटी खोबऱ्याचा किस आहे, त्याला एक वाटीभर गूळ घेतलेला आहे। गुळाचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, यामध्ये आता 2 चमचे आपण तूप घालणार आहे। तुपाने छान चव येते, जर तुम्हाला तुपाचा वास आवडत नसेल तर तुम्ही तेलही घालू शकता 1 चमचाभर। आता यामध्ये खोबऱ्याचा जो किस आहे तो घालणार आहे व 1 मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे, नाहीतर हे करपू शकतं व लगेच कलर बदलतो खोबऱ्याचा। आता यामध्ये गूळ घालूयात। गूळ हा छान बारीक किसून घेतलेला आहे, ज्यामुळे लगेच विरघळेल। इथे आपल्याला फक्त गुळाला विरघळू द्यायचं आहे छान, त्यानंतर आपले सारण तयार होणार आहे। गुळाऐवजी तुम्ही साखरेचाही वापर करू शकता, पण गुळामुळे एक छान चव येते। याला छान सतत हलवत राहा, म्हणजे लगेच गूळ विरघळेल, लगेच कलर चेंज होतो गूळ विरघळला की। पाहू शकता येते, यामध्ये ते वेलची आणि जायफळ पूड घातलेली आहे वासासाठी। आवडत नसेल नाही घातली तरी चालते, ऑप्शनल आहे। फक्त गूळ व खोबऱ्याचं सारण केलं तरी खूप छान लागतं। आता यामध्ये मी थोडेसे बदाम काजू घातलेले आहेत, तुम्ही मनुकेही घालू शकता। मस्त असं आपलं सारण तयार आहे, गॅस बंद करायचा आहे। गूळ पूर्णतः विरघळला गेलेला आहे, आता याला असंच साईडला ठेवूयात। येते आपण गव्हाचं पीठ चाळून घेणार आहे, आपल्याला कणिक तयार करायची आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे। फक्त मीठ व गव्हाच्या पिठाचा वापर करून छान असं कणिक तयार करून घ्यायचे आहे। चपातीला करतो त्याचप्रमाणे, फक्त कणिक मळताना एक काळजी घ्यायची, म्हणजे जास्त पातळ करायची नाही। पाण्याचा वापर करून कणिक मळून घ्यायचे आहे। एक 5 मिनिट लागतात कणिक तयार व्हायला, याला जास्त आपल्याला मरदायचीही गरज नाही, साधी सोप्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे फक्त। येथे आपली कणिक तशी तर पूर्णतः मळून झालेली आहे, आता याला लास्टला थोडस तेल आपण लावणार आहे। थोडस तेल याच्यावर लावायचं आहे व याला असंच ठेवायचं। एक 5-10 मिनिट ठेवलं तरी बास, नाही ठेवलं तरी चालतं। ते लहान लहान गोळे करून घेतलेले आहेत, जसे पुरीला करतो त्याचप्रमाणे। पिठाच्या साह्याने आता पान लाटून घ्यायचं आहे किंवा पुरीसारखा आकार करून घ्यायचा आहे। लहान मोठा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आकार। आता यामध्ये जे आपण सारण केलेलं होतं ते घालणार आहे। सारण घालताना आपण करंजी करताना कसं आडवं सारण घालतो, त्याच पद्धतीने कानवल्यालाही सारण या घालायचं आहे व याला फोल्ड करायचं आहे। नीट असं फोल्ड करायचं, नाहीतर एक चुकून हे फुटू शकतं। अशा पद्धतीने फोल्ड करणार आहे। येथे एक मोदक पात्र घेतलेलं आहे, यामध्ये पान ठेवलेलं आहे मी करदळीचं। याच्याऐवजी तुम्ही हळदीचं पान ठेवलं किंवा सुती कपडं ठेवलं तरी चालतं, काहीच नाही ठेवलं तरी चालतं। स्टीमर असेल तर त्यामध्ये तुम्ही स्टीम करून घेऊ शकता। अशाच पद्धतीने वेगळाही कानवला आपण करून घेणार आहे। एकदम साध्या पद्धतीने याला फोल्ड केलेलं आहे। आता आपण मोदक पात्रामध्ये ठेवणार आहे। अशाच पद्धतीने सगळे कानवले करून घ्यायचे आहेत। येथे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, पाण्याला उकळी फुटलेली आहे,
आता यावर आपण हे मोदक पात्र ठेवूया। आता याला कवर करायचं आहे, प्लेट झाकून याला कवर करून ठेवूयात। याला एक 10 मिनिट लागतात उकळायला। एक 10 मिनिटांनंतर येते मी तुम्हाला काढून दाखवते। आपले कानोले उकडून तयार आहेत। अशाच पद्धतीने सगळे कानोले करून घ्यायचे आहेत। गार झालेलं आहे थोडंसं, त्यामुळे मी खाली उतरलेलं आहे, तरीही वाफ येत आहे, त्यामुळे सावधानीने याला काढायचं। व येथे सर्व केलेलं आहे। एकदम साधी सोपी उकडीच्या कानोल्याची रेसिपी आहे। चवीलाही खूप जबरदस्त लागते। नक्कीच करून पहा, कशी वाटली सांगायला विसरू नका। नागपंचमी विशेष आपण लह्याची रेसिपी ऑलरेडी पाहिलेली आहे। रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता। व अशाच नवनवीन पारंपरिक व महाराष्ट्रीयन रेसिपीजसाठी सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। व त्याचबरोबर बेलवरही क्लिक करा, म्हणजे प्रत्येक रेसिपीचं अपडेट तुम्हाला सर्वात आधी भेटेल। परत भेटू मस्त अशा नवीन खमंग रेसिपीसोबत।